उद्योग आले पाहिजेत त्याची सुरुवात झालेली आहे एकनाथ शिंदे। कोकणातील मुलांना रोजगारासाठी इतरत्र कुठे जावं लागू नये म्हणून आपण छोटे छोटे प्रकल्प केले। कोकणचा विकास हाच सरकारचा ध्यास आहे। कोकणात उद्योग आले पाहिजेत त्याची सुरुवात झालेली आहे। कोकणी माणसाने बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर प्रेम केले त्यांना काय मिळालं? कोकणासाठी जेवढं काही करता येईल तेवढे करणार। कॅबिनेटच्या बैठकीची आवश्यकता असल्यास ती घेण्यात येईल। आज मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालेलं आहे। नमो 1100 कलमी कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये विविध सेक्टरमध्ये अगदी तरुणांपासून दिव्यांगांपासून महिलांपासून सगळ्यांना गरजू लोकांना ते देखील योजना आम्ही सुरू केली। त्याचा देखील एक सुरुवात शुभारंभ झाला। इकडे 118 कोटी आपल्या टर्मिनससाठी ते मंजूर झालेले आहे। आणखी आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोका कोला ही कंपनी जी आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली त्याची बॅच हे कंपनी सुरू करते आहे। 2000 लोकांना रोजगार मिळेल आणि त्यांना जे काही आवश्यक सोयीसुविधा आहे ते देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। कोकणामध्ये कोकणाचा विकास झाला तर हे जी तरुण मुलं आहेत आपल्या परिवारापासून नोकरीसाठी मुंबई ठाणे अशा मोठ्या शहरामध्ये त्यांना जाण्याची गरज भासता कामा नये आणि म्हणून छोटे छोटे प्रकल्प जे आहेत ते प्रकल्प आपण कार्यान्वित केले। मग ते रस्त्याचे असतील, आपला ग्रीन फील्ड हायवे जो आहे ॲक्सेस कंट्रोल रोड मुंबई सिंधुदुर्ग गोवा तो आम्ही करतोय। एक प्राधिकरण जे आम्ही घोषित केलं होतं MMRDC सारखं स्ट्रॉंग ते आपण आता पूर्णत्वास नेतोय। त्या माध्यमातून देखील कोकणचा विकास या ठिकाणी हा आमचा एक सरकारचा ध्यास आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर या कोकणामध्ये उद्योग आले पाहिजेत त्याची सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाले पाहिजे त्याची सुरुवात झाली आहे। आज इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते जे आहेत ॲक्सेस कंट्रोल रोड आहेत इतर कनेक्टिव्हिटी आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर आमचं सरकार भर देत आहे। तुम्ही असं म्हटलं की मी लोकांना वापरून घेणार नाही कोकणी माणसाला वापरून घेणार नाही। कोकणी माणसाने बाळासाहेबांवर प्रेम केले शिवसेनेवर प्रेम केले पण त्यांना काय मिळालं? एखाद्या म्हणजे काम करतो विकास करतो म्हणून जेव्हा असे काही जेव्हा विकासाचे प्रकल्प येतात त्याला विरोध करणं आज कोका कोला सारखी कंपनी आली आहे कार्यान्वित होती आहे आणि म्हणून ज्या कोकणच्या लोकांनी मेहनत केली ज्यांनी प्रामाणिकपणे प्रेम केलं आणि त्यांना बिलकुल त्यांच्याशी फसगत त्यांच्याशी विश्वासघात आमचं सरकार करणार नाही आणि म्हणून त्या कोकणासाठी जेवढं काही करता येईल ते आम्ही विविध माध्यमातून या ठिकाणी करणार। कॅबिनेटची बैठकची आवश्यकता असेल तेही होईल परंतु आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये देखील या कोकणच्या विकासासाठी प्राधान्य दिलेलं आहे आणि ते आपल्याला समोर सगळ्यांच्या दृश्य स्वरूपात आहे। कोका कोला आलेला आहे त्याला आणखी वाढण्यासाठी आम्ही मदत करू। जे कामगार असतील त्यांनाही न्याय मिळेल कुणावरही अन्याय होणार नाही।